आकाशाला शोभा देतात चंद्राच्या असंख्य कला, आकाशाला शोभा देतात चंद्राच्या असंख्य कला, साने आली आयुष्यात आणि भाग्य दिले तुम्हाला. अशोकवनात लावलीत केळी, आदित्य रावांचं नाव घेते राज कावेरीच्या लग्नाच्या वेळी. भाग्य दिले तुम्हाला मध्ये वेडिंग सोहळा चालू आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात हा लग्न सोहळा पार पडतोय. ग्रँड वेडिंग आहे, सगळं मस्त सजलं आहे. माझ्यासोबत आता आदित्य आणि सानी आहे, दोघांचं स्वागत आहे. आणि किती गोड दिसत आहे, किती छान दिसत आहे. बरं काय म्हणजे एवढी छान नटली, तर आधी कॉम्प्लिमेंट तर दिस. कॉम्प्लिमेंट देऊन देऊन थकलो मी, सकाळपासून तिला कॉम्प्लिमेंट देतोय. तू खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटलंय माझ्या. खरी कॉम्प्लिमेंट देतोय की खेचतोय? नाही, तो खरंच बोलतो तो. आणि ही कॉम्प्लिमेंट मी जान्हवीला देतोय. सानियाला मी ही कॉम्प्लिमेंट म्हणजे जरी वाटलं तरी देणार नाही तोंडावर. नाही देऊ शकत तू ऍज आदित्य. ठीक आहे, म्हणजे ठीक दिसतेस एवढं काही नाही. ऍक्च्युली म्हणजे आदित्य तू बघणारही नाही सानियाकडे. अच्छा ठीक आहे चल. हा पण अमित बघेल जान्हवीकडे आणि तो कालपासून फ्लर्ट करतोय मला खूप. काहीतरी वेगळंच ऐकतोय मी. अरे बापरे, माझे कान झाकलेत पण ऐकू येत. कालपासून मला दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे आणि इतकी छान दिसते ती. बरं आधी सगळ्यात आधी लुक विषयी काय स्पेशल प्लॅनिंग केलं होतं का, की जेव्हा आता लग्न आहे दोघांचं तर काय स्पेशल की हेच अशीच नटणार? नाही नाही, माझं काहीच ठरलं नव्हतं. मी सगळं जे संपदाताई सांगेल ते करणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर की ती मला तिने मला एकच सांगितलेलं की तू सुंदर दिसशील, बस संपला विषय. तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण की माझे खूप नखरे असतात की काय मग संपदाई काय कोणती साडी देणार आहेस, काय असेल, कसं असेल, मग ज्वेलरी काय देणार, असे बरेच प्रश्न पडतात मला. झोप लागत नाही मला रात्र. ते काय माहिती का, कॉस्ट्युम डिझायनरवर प्रेशर असतं की ही सुंदर दिसलीच पाहिजे, कारण की अभिनयात मार्क येते ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सुंदर दिसायला पाहिजे. बोलतोच रे तिला, पण मी दरवेळेला मागच्या इव्हेंटमध्ये पण हा खूप बोलतो तिला, हा खूप बोलतो तिला. ती कधीतरी चिडेल ॲक्च्युली. पण नाही, तो संपदाताईचं क्रेडिट आहे आणि तिने मला ॲक्च्युली खरंच काही सांगितलं नव्हतंच की हे असं. पण तिने एक फोटो पाठवलेला, मी म्हटलं ही साडी मला छान दिसेल का असं, माझी खूप प्रश्न पडले. तू म्हणते नाही माझ्यावर विश्वास ठेव, तुला खूप छान दिसेल. आणि खरंच हे खूप कमाल दिसते, खूपच कमाल दिसते. नाही खरंच खरंच छान दिसते सानिया, आणि खूप गोड दिसते ती. खूप छान नटवलंय तिला आमच्या संपदाताईनी. हा ॲक्च्युली आधी थोडंसं पण मी आत्ता बघितलंय, म्हणजे त्याचा महाराष्ट्रीयन एक फेटा आहे तुझ्या कॉस्ट्युमचं. काय म्हणजे तुम्ही खरं तर तिने रेड आहे, मग तू असं वेगळं काहीतरी फक्त फेटाच त्याला येलो असा कॉन्ट्रास्ट दिलाय. आणि कॉस्ट्युम येलो फेटा स्टँड फॉर होप. अजून पण आशादायी आहे मी की ही नीट वागेल, सुधारेल. आणि रंग वेगळा यासाठी की बाबा माझे विचार पण वेगळे आहेत सानियापेक्षा. त्यामुळे कदाचित आदित्य म्हणला की तुझ्यासोबत ट्विनिंग वगैरे मला काय करायचं नाही, तुझे विचार वेगळे आहेत माझे विचार. मी माझी शॉपिंग वेगळी केली, तिने तिची वेगळी केली, त्यामुळे ट्विनिंग वगैरे असं काही नाही. खरं तर म्हणजे महाराष्ट्रीयन लुक आहे, पण तुझी ज्वेलरी कुंदनमध्ये आहे अर्धी, थोडी वेगळी असो, त्याबद्दल आम्हाला जरा जाणून. हो खरं तर माझा नेक पीस बघाल तर खूपच कमाल दिलाय. तो वापर मास्क म्हणून पण करू शकतो ना आपण, असं नाकाला लावून. हो मी काल करत होते तसं, असं मास्क लावून फिरत होते मी. त्याच्यामुळे मग तिने मला इयरिंग छोटे दिलेत, पण तिने वेल दिल्यात मला असं. आणि तिने खूप छान गोड नथ दिली आहे मला, कारण की राजवर्धन आणि कावेरीचं लग्न आम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचं होतं. मग सगळे संस्कृती आणि परंपरा जपून आपली जी महाराष्ट्रीयन पद्धत आहे त्या पद्धतीने आम्हाला नटायचं होतं. त्याच्यामुळे तिने आम्हाला नथ व्यवस्थित सगळं छान लुक दिलाय. बांगड्या पण मी हिरव्याच घातलेल्या आहेत, काय असं मॅचिंग वगैरे नाही केलं आहे, पण आपली संस्कृती जपून आम्ही हे सगळं केलेलं आहे. काय म्हणजे ही वेडिंग व्यवस्थित पार पडून देणार आहे का, काय तिचं प्लॅनिंग तुला सांगितलं? नाही काही झालं, तिने काही खुरापती केलं तरी लग्न लागणार आहे व्यवस्थित, धूमधडाक्यात लागणार आहे. आम्ही वाजत गाजत आमची सुनबाई आमच्या मोहित्यांच्या घरात घेऊन येणार आहोत. कोणी काही केलं ना तरी काहीही फरक पडणार नाही, कळलं का सानिया मोहिते? बघूया बघूया काय होतंय. मला माहीत नाही, मी माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या परीने मी खूप पुरेपूर प्रयत्न करणार आहे की हे लग्न मोडावं, की मी हे लग्न होऊ देणार नाहीये. पण बघूया आता सानियाच्या प्लॅन, म्हणजे तिचं प्लॅन कितपर्यंत वर्क होते, लेट सी. नाही होणार की नाही, नाही आदित्य सारखा पॉझिटिव्ह माणूस असल्यावर नाही होत काही वर्क वगैरे. इतकी कमाला इतके छान दिसत आहे, तर लग्नाचा माहोल आहे सगळीकडे, तो उखाणा घेतल्याशिवाय तो सोडणारच नाहीत. पण वेगळा उखाणा हवाय आणि छान उखाणा हवाय मस्त. बापरे हे मला काहीच नाही येत मला उखाणा. मदत करेल? नाही नाही, अजिबात मी का मदत करू हिला, अजिबात नाही.
अरे बापरे, मला उखाणा नाही, मला काही काहीच उखाणा येत नाहीये मला. मला एवढं माझं क्विक नाही, काही उखाणा हेल्प कर थोडे. काय बोल, काहीतरी असं छान आपल्या सोबत काय घडतंय आयुष्यात त्याविषयी काहीतरी बोल, माझं कौतुक कर काहीतरी थोडस. मी सानी आहे, सानियाला असं काही येत नाही. सानियाला येत नाही, जान्हवीला पण येत नाहीये. नाही जान्हवीला पण नाही, सानिया सारखीच आहे. जान्हवी तशीच आहे सानिया सारखी. ठीक आहे, चांगलं नाव घेतो मी. आकाशाला शोभा देतात चंद्राच्या असंख्य कला. आकाशाला शोभा देतात चंद्राच्या असंख्य कला. सानिया आली आयुष्यात आणि भाग्य दिले तुम्हाला. ड्यूड एकदम भारी क्विक आहे आणि खरंच छान आहे. पण तुला अजूनही आठवत आहे घ्यायचं आहे नाव नाही घ्यायचं आहे? बरं, मग एखादं सॉन्ग तरी छान डेडिकेट कर ना त्याला, रोमॅन्टिक सॉन्ग तरी करू शकतेस यार. आता बाकी एवढं उखाणा वगैरे घेतला, भाग्य जानवी ऐकू. मला नाही येते, मला आता काहीच. अशोक वनात लावली आहेत केळी, आदित्य रावांचं नाव घेते राज कावेरीच्या लग्नाच्या वेळी. बरोबर आहे, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. नाही, मेहनत घेतली आहे, थोडासा प्रॉम्प्टिंग केलंय पण मेहनत घेतली. सो थँक्यू सो मच. आणि आता तुमचे लाडके प्रेक्षक या लग्न सोहळ्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना इन्व्हिटेशन. आमच्या राज कावेरीच्या लग्नाला नक्की यायचे 26 फेब्रुवारीला रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत. हा नशीब, आता तरी जरा व्यवस्थित बोलली. 2 तासाचा महा एपिसोड आहे, नक्की यायचंय. आमच्याकडनं मोहिते बरोबरकडनं तुम्हाला सस्नेह निमंत्रण. येस, थँक्यू सो मच.